भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत आहे, या अनुषंगाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जातोय. शासनाकडून नागरिकांना स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्य सैनिकांचं स्मरण व्हावं, त्यांच्या बलिदानाचा विसर पडू नये, त्यांच्यातील देशभक्तीची भावना कायम राहावी यासाठी शासकीय पातळीवर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाकडून महाकवी कालिदास कला मंदिरात देशभक्तीपर गाण्याच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. गुरुवारी संध्याकाळी झालेल्या कार्यक्रमात पुणे येथील पंचम क्रिएशनच्या वाद्यवृंदांनी आपल्या देशभक्तीपर गाण्यांनी वातावरणात नव चैतन्य निर्माण केलंय. पंचम क्रिएशनच्या वाद्यवृंदांना नाशिक शहर बँड पथक तसेच देवळाली येथील आर्मीच्या बँड पथकांनीही साथसंगत केले. यावेळी देशाच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने पोलिसांसाठी खास आयोजित करण्यात आलेल्या 75 किलोमीटर धावणं किंवा चालण्याच्या कार्यक्रमातील 2 टप्प्यातील यशस्वितांना तसेच गाण्याचा कार्यक्रम करणाऱ्या कलाकारांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी नाशिकमधील विधिमंडळ सदस्य, शासकीय अधिकारी, पोलीस प्रशासनातील अधिकारी, देवळालीतील लष्करी केंद्रातील अधिकारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाकडून महाकवी कालिदास कला मंदिर येथे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी नाशिक शहरातील सर्वच पोलीस पदाधिकारी कर्मचारी यांनी हजेरी लावली आहे. स्टार 24 फास्ट न्यूज साठी वृत्त संकलन विभाग नाशिक. स्टार 24 फास्ट न्यूज.